नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खमकर तुमचं या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो प्रत्येक आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये आपण थोडी नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत आज मित्रांनो आपण थोडे एलआयसी बाबत माहिती पाहणार आहोत बऱ्याच दिवसापासून खूप लोकांचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये येत होते सीचं काय होणार नाही मी त्यांना बोललो होतो की मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तुमच्याकडे शेअर्स असतील किंवा नसतील व्हिडिओ संपूर्ण बघा कारण ह्या माहितीचा उपयोग तुम्हाला तो घ्यायचा का नाही हे तुमचं स्वतःच अनालिसिस करायला शंभर टक्के होणार आहे बरोबर तर मित्रांनो जिंदगी के साथ बी और जिंदगी के बाद बी म्हणत जसं लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाणवणारे गाजवणारी आपली भारतीय कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या जशा पॉलिसी लोकांनी काढल्या त्याच प्रकारे लोकांनी त्याच्या शेअर्सवर तुटून पडले परंतु आता लोकांची कंडिशन अशी झाली आहे काय करावं हे कळत नाहीये तर मित्रांनो आज आपण इन डिटेलमध्ये एल आय सीची चर्चा करणार आहे आता एल आय सी काय केलं पाहिजे किती वाढणार किती पडणार हे सगळं तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये आपण शिकायला मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं एक डिसिजन घेता येईल की आत्ताच्या कंडिशनला मी त्याला बाय करू शकतो होल्ड करू शकतो हो का सेल करू शकतो पुढे काय होणार हा डिसिजन तुम्ही याच्यामधून घेऊ शकता बरोबर तर मित्रांनो चला संपूर्ण व्हिडिओ पहा खूप महत्वाची माहिती तुम्हाला याच्यामध्ये इन डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हालाही समजेल की अनालिसिस कशाप्रकारे स्टॉकचं करू शकतो हो। आणि त्याच्यामध्ये भविष्यात काय होऊ शकतं तत्पूर्वी पुढे जाण्याच्या आधी एक मी गोष्ट सांगेल की ही जी काही माहिती मी तुमच्यापर्यंत देणार आहे ती फक्त आणि फक्त एक शैक्षणिक दृष्ट्या असेल इथे कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला आपण आपल्या व्हिडिओमार्फत आपल्या युट्यूबवरून देत नाही आपण फक्त तुम्हाला एज्युकेट करायचा तर प्रयत्न करतोय तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला चार गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे किंवा एलआयसीचं डिटेल अनालिसिस कसं करणार आहे आपण तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल रिझन्स मी सांगेल की एल आय सी का पडतोय बरोबर म्हणजे तुम्हाला अजून किती पडेल याचा पण एक अंदाज लावायला मदत याच्यामध्ये होणार आहे त्याच्यानंतर ना एल आय सीचं काही फंडामेंटल्स आहेत का लक्षात ठेवा फंडामेंटल स्ट्रॉंग स्टॉक्स असेल तर लॉंग टर्ममध्ये काय टेन्शन नसतं ते आपण इथे चेक करू एल आय सीचं स्वॅट अनालिसिस स्वॅट अनालिसिस काय असतं तर कुठलाही स्टॉक जर त्याच्या स्ट्रेंथ काय आहेत विकनेस काय आहेत अपॉर्च्युनिटी काय आहेत आणि त्याचे काय आहेत बरोबर ह्या गोष्टी आपण स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटी आणि सॉरी थ्रेड्स टी सांगायचं राहिला थ्रेड्स काय आहेत बिझनेसमध्ये त्या तर तुम्हाला हे याच्यामधून मी सांगायचा सा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या शेवटी आपण बघूया फायनल कन्क्ल्युजन काय असणार आहे की बाबा नक्की काय केलं पाहिजे माझ्याकडे आहेत माझ्या मित्राकडे आहेत किंवा तुम्हाला ही नवीन घ्यायची असतील तरी फायदेशीर असणार आहे तर पुढे जाण्यापूर्वी एकच गोष्ट सांगेल जर व्हिडिओ पहिल्यांदाच पाहताय तर खाली जाऊन पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला प्रेस करा जेणेकरून पुढच्या ज्या पण अपडेट्स असतील जो पण कंटेंट्स असेल तुम्हाला इझिली अवेलेबल होईल हा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आवडला नाही तर बिंदास डिस्लाईक करा बरोबर आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ची जी सुरुवात झाली होती ती जवळपास दोनशे पंचेचाळीस प्रायव्हेट सेक्टरच्या कंपन्या एकत्र केल्या होत्या आणि जवळपास एकोणीसशे छप्पनला एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला एल आय सीची स्थापना झाली होती त्यापासून त्या, त्या दिवसापासून आजपर्यंत एल आय सी ची घोडदौड जोरदार चालू आहे त्याच्यानंतर ना महत्वाची गोष्ट काय तर दोन हजार सालापर्यंत एल आय ला कुठलाही प्रायव्हेट कॉम्पिटिटर नव्हता म्हणजे भारतामध्ये एकोणीसशे छप्पन पासून दोन हजार सालापर्यंत फक्त आणि फक्त एल आय सी होता कारण खूप महत्वाची माहिती आहे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल याच्यामध्ये तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आत्ताच्या कंडिशनला शहाण्णव पॉईंट पन्नास टक्के हिस्सेदारी अजून आहे ओके okay, ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यावरून पुढचं रामायण महाभारत काय होणार आहे तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे सगळा व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला आता सुरू करूया त्याच्या पुढच्या सेक्शनला की एलआयसीचं टेक्निकल अनालिसिस कसं आहे ते आपण इथे पाहायचा प्रयत्न करूया सर्वप्रथम जर चार्टवर तुम्ही आला असाल तर मला वाटतं की सतरा मेला तो जवळपास मार्केटमध्ये आला ओके okay? सतरा मेला तो लॉन्च झाला पब्लिकली लिस्टिंग झालं त्याचं बरोबर त्या दिवशी पासून कन्सिस्टंटली पडतोय लक्षात ठेवा कन्सिस्टंटली कालच्या दिशेने येतोय आणि अगदी आजचं जर पाच ऑगस्टचं जर क्लोजिंग बघायला गेला तर सहाशे सत्याऐंशी रुपयाला ते क्लोजिंग दिलेले आहे परंतु हा चार्ट दाखवतो की कन्सिस्टंटली तो मध्येच आहे बरोबर म्हणजे टेक्निकली तरी पूर्णपणे विकच आहे आणि त्यामुळे साहजिक आहे ना विचार मित्रांनो लक्षात ठेवा याची जी लेवल होती जवळपास नऊशे वीसचा एक टॉप बनवला होता म्हणजे नऊशे वीस का एकवीस रुपयाला आपल्याला भेटला होता लोकांना आणि आज जवळपास सहाशे सत्याऐंशी म्हणजे साडेसहाशे रुपयाच्या घरात आहे मित्रांनो जवळपास त्याच्या टॉप लेवल पासून तीनशे रुपयापेक्षाही जास्त तो खाली लो बॉटम दाखवून गेलेला आहे आता हे झालं टेक्निकल अनालिसिस हे इथेच थांबू आता थोडं बाकीच्या गोष्टी बघूया आणि त्याच्यानंतरनं पुन्हा इकडे येणार आहे मी की नक्की पुढं काय होऊ शकतं हे आपण कन्क्लुजन मध्ये बघणार हो आहे चार्टवरून तर पूर्णपणे विक येतो आणि अजून पडेल असं वाटतंय का तर हे पूर्णपणे सेलिंग प्रेशर आहे त्याच्यामध्ये म्हणजे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत त्याच्यामधून बाहेर पडतायत ओके ही झाली पहिली गोष्ट थोडं जरा फंडामेंटल्स चेक करूया कारण फंडामेंटल पण इम्पॉर्टंट आहे ना तर ते फंडामेंटल्स काय सांगतात हे आपल्याला याच्यामधून बघायचंय तर मित्रांनो पहिली गोष्ट एल आय सीचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो हे आहेत एल थी आय ईलआयसीचे कॉम्पिटेटर जो मेन कॉम्पिटेटर आहे तो आहे एसबीआय लाईफ इन्शुरन्स डी एफ सी लाईफ इन्शुरन्स आहे त्याच्यानंतर आय सी आय सी सी प्रुडेन्शियल आहे बरोबर प्रू लाईफ इन्शुरन्स बोलतो आपण त्याला आय सी आय सी लोंबाड स्टार हेल्थ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स अशी तगडी फौज मार्केटमध्ये पण उभी आहे की जी तिला कॉम्पिटिशन करणार आहे काळामध्ये आणि आत्ता ही करते ही गोष्ट लक्षात राहू द्या आणि नोटबुक जर ठेवली असेल तर पहिल्यांदा नोट डाऊन करून ठेवा कारण मी तुम्हाला सांगतो की खूप सारे इन्साईट्स खूप सारे महत्वाच्या गोष्टी तुम्हाला याच्यातून प्रत्येक टप्प्यावर शिकायला मिळतात आणि मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामधून आता याच्या पुढे जाऊया साहजिक आहे ज्यावेळी फंडामेंटल अनालिसिस करतो किंवा कुठलीही गोष्ट बघत असतो त्यावेळी बघतो प्रॉफिट काय आहे बाबा नक्की कुठली कंपनी किती प्रॉफिट कमवते तर त्यामुळे साहजिक मी पहिला मुद्दा

पंचेचाळीस कोटी रुपये एलआयसीनं कमवले हो म्हणजे काय दाखवायचे हेतू काय आहे की प्रॉफिटेबिलिटी आहे नक्कीच इनक्रिजिंग आहे आणि असलीच पाहिजे कुठलाही स्टॉक जर बिझनेस आपण घेतोय तर त्याचं प्रॉफिट वाढलंच पाहिजे ही पहिली गोष्ट आहे याच्यामध्ये बरोबर आणि ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी त्यामुळे ती एक नोट डाऊन करून ठेवा याच्यानंतर ना काही फंडामेंटल आस्पेक्ट्स आहेत तर ते काय आहेत आता फंडामेंटल खूप डीप आहे इतक्या डीपमध्ये जायची गरज नाही थोडक्यात सांगतो याची काही व्हिडिओज पण आहेत त्याच्यामध्ये जाऊन त्याचं इन डिटेल पण तुम्हाला समजेल ओके पहिली गोष्ट काय आहे आर ओ सी ए बोलतात म्हणजे काय रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड तर हे आहे जवळपास एकशे बेचाळीस टक्के बरोबर खूप चांगली गोष्ट याच्यामध्ये त्याच्यानंतरनं रिटर्न ऑन इक्विटी किती आहे ओके तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता ती किती आहे तर अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्के प्रत्येक ह्याला त्याच्यानंतरनं जर मागच्या पाच वर्षाचा एक ॲव्हरेज काढला तर तो एकशे सहा टक्के होतोय ही पण खूप चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये त्याच्यानंतरनं आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचं डेप्थ झिरो ही एक स्ट्रॉंग बाब आहे म्हणजे तिन्ही पण स्ट्रॉंग बाबी आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर इकडे येतो कंपनीचं कंपनीचा अर्निंग पर, पर शेअर ई बोलतो आपण त्याला तो जवळपास सहा पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे याच्यामध्ये पीई प्राइस तो अर्निंग रेशो बोलतात तो ह्या प्रॉपर कंपनीचा आहे एकशे सहा टक्के सेक्टरचा जो आहे से। तो थोडा कमी आहे म्हणजे थोडा ओवर व्हॅल्यूड आहे ॲज पर सेक्टरिल अॅनालिसिसनुसार पण ठीक आहे ती लॉंग टर्मचा जर विचार करत असाल तर ह्या गोष्टीकडे जास्त फोकस देणं गरजेचं आहे सेल्स ग्रोथ ही सहा टक्के विच इज नॉट गुड मला तर म्हणजे माझ्या अनालिसिसनुसार मला वाटतं की खूप स्लो ग्रोथ आहे ऍक्च्युली सेल्स ज्याप्रमाणे वाढला पाहिजे त्याप्रमाणे वाढत नाही म्हणजे ह्या तीन गोष्टी थोड्या पॉझिटिव्ह आहेत ह्या तीन गोष्टी थोड्या डाऊन वाटत आहेत आपल्याला बरोबर आता याच्यात थोडं पुढं जाऊ आपण याच्यानंतर ना आपल्याला बघायचे स्वट अनालिसिस मेन गोष्ट याच्यामध्ये ओके तत्पूर्वी मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्हाला लाईक करायचं आहे आणि तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची आहे चांगली गुंतवणूक करून एक चांगला पोर्टफोलिओ बनवायचा आहे तर त्याच्यासाठी एक डीमॅट अकाउंटची गरज असते तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली त्याच्यावर क्लिक करा आणि तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या आणि तुमचं डीमॅट अकाउंट जर आमच्याकडून ओपन केलंय तर आमचा जो नंबर आहे आठशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वद याच्यावर मेसेज करून कळवा एक लवकरच गुड न्यूज तुम्हाला देणार आहे की जी सोळा ऑगस्ट पासून चालू होईल आपल्या टेलिग्रामवर त्याची मी माहिती देणार आहे त्यासाठी टेलिग्रामची लिंक ही खाली दिलेली आहे तर चला सुरू करूया आता हे काय असतं ही सर्वप्रथम सांगतो की स्वट अनालिसिस करतात कुठला पण बिझनेस असेल ना त्याचं केलं जातं किंवा अगदी आपण स्वतःचं पण करू शकतो ओके स्वतःचं कसं करायचं एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल मी स्ट्रेंथ बघू आपण याच्यामध्ये बरोबर विकनेस बघूया त्याच्यानंतर आपण बघूया अपॉर्च्युनिटी आणि त्याच्यानंतर बघूया थ्रेड्स आता चे स्ट्रेंथ काय आहेत कुठल्या मजबूत बाबी आहेत की ज्याच्यामुळे त्यांचा बिझनेस स्ट्रॉंग आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये फायदा होणार आहे तर पहिली गोष्ट ब्रँड नेम बरोबर ब्रँड नेम म्हणजे साहजिक आय सीच्या नावावर नसतो ची पॉलिसी म्हणलं तरी लोकांचा थोडा ट्रस्ट असतो किंवा कुठलीही गोष्ट खपते बरोबर त्याच्यामध्ये किंवा तुम्ही जर एखादा स्टॉक घेत आणि त्यात जर तुम्हाला कळलं की ची पण इन्व्हेस्टमेंट आहे याच्यामध्ये तर तुम्हाला पण बरं वाटतं नाही बाबा ऍटलिस्ट चांगली कंपनी असेल बरोबर थोडं फास्ट जातोय कदाचित मी का तर मला वाटतं जास्त लेंदी व्हिडिओ नको व्हायला म्हणून याच्यानंतर ना असतो त्यांच्याकडे जो असेट्स आहे तो जवळपास बेचाळीस लाख तेहतीस हजार पाचशे पंचाण्णव कोटी रुपयांचं त्यांच्याकडे नेट असेट याची खूप ह्यूज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही नक्कीच फायदेशीर गोष्ट असते एक चांगली बाब आहे एवढी नक्कीच कुठल्या मोठ्या कंपनीकडे नसते किंवा नाहीये लार्जेस्ट एजंट नेटवर्क तुम्ही जर बघितलं असेल की एलआयसी ची एजंट म्हणजे अक्षरशः तुमच्या अगदी नातेवाईक असतील मित्र असतील कोण ना कोण एल आय सीचा एजंट मिळतोच मिळतो कारण हे चांगलं आहे बिझनेससाठी जेणेकरून एलआयसी जास्तीत जास्त लोकांपर्यंत का पोहोचली तर एजंट नेटवर्क स्ट्रॉंग असल्यामुळं एलआयसी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त घरांपर्यंत जास्त पोहोचायला मदत झालेली आहे तिन्ही गोष्टी चांगल्या त्याच्यामध्ये इंटरनॅशनल सबसिडीज जसं इंडियामध्ये एल आय सी आहे तसं श्रीलंका असेल किंवा बाकीच्या देशांमध्येही एलआयसी न तिच्या उपकंपन्या त्यांना सबसिडीज बोलतो त्या ओपन करून ठेवलेल्या आहेत की जो एक रेव्हेन्यू जनरेशनचा सा एक चांगला प्लस पॉईंट असतो याच्यामध्ये त्याच्यानंतर ना असतो मार्केट शेअर तुम्हाला माहिती आहे का जर शंभर पॉलिसीज असतील तर त्यातल्या पासष्ट पॉलिसी फक्त एकट्या एल आय सीच्या असतात म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर साडे म्हणजे पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त हिस्सा मार्केटमध्ये जो इन्शुरन्स सेक्टर आहे त्याच्यामध्ये एल आय सीचा आहे ही खूप चांगली बाब आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर ना, ना प्रोडक्ट्स एल आय सीकडे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे अगदी छोट्या जन्मलेल्या मुलापासून असेल किंवा वयस्कर माणसांपर्यंत असेल प्रत्येक फील्डमध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये काही ना काहीतरी प्रोडक्ट एल आय सीची योजना आहे की जी त्यांना जास्तीत जास्त प्लॅन जास्तीत जास्त योजना बनवून त्याच्यातून पैसे किंवा रेव्हेन्यू जनरेशन करायला मदत करत असते हे झाले एल आय सीचे स्ट्रेन्स ओके okay? याच्यानंतर या ना आपण बघूया त्यांचे विकनेस काय आहेत बिझनेसचे विकनेस आपल्याला समजणं गरजेचं आहे तर लक्षात ठेवा याच्यामध्ये आहे मॅनेजमेंट अँड कल्चर लक्षात ठेवा साहजिक आहे गव्हर्नमेंटल कंडिशन आहे सरकारी जॉब आहे याच्यामध्ये त्यामुळे काय होतं एक प्रोफेशनल तुम्ही एखादी प्रायव्हेट कंपनीचं मॅनेजमेंट बघा फास्ट डिसिजन होतं कुठली पण गोष्ट क्विक इम्प्लिमेंटेशन केलं जातं ते थोडं गव्हर्मेंटल कंडिशनला की थोडं स्लो होतं कारण कसं असतं की परवानग्या घ्या हे घ्या ते घ्या किंवा कल्चर जे असतं ते एवढं प्रोफेशनॅलिटी राहत नाही त्याच्यामध्ये त्यामुळे थोडा एक विकनेस आहे त्याच्यासाठी त्याच्यानंतर ना वीक ॲडव्हर्टायझिंग एल आय सी जास्त ॲडव्हर्टायझिंग करत नाही लक्षात ठेवा बाकीच्या कंपन्या खूप हेवीली ॲडव्हर्टायझिंग करतात आत्तापर्यंत माउथ पब्लिसिटी वगैरे ह्या काळामुळे ही गोष्ट त्यांची बिझनेसची चालून गेली होती परंतु आजचा काळ असा आहे की तुमचं मार्केटिंग जर स्ट्रॉंग नसेल तर मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये टिकाव लागणं अवघड आहे बरोबर याच्यानंतर नाही टेक्नॉलॉजी फोकस एलआयसीचा जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर एवढं टेक्नॉलॉजी फोकस कंपनी नाही आहे ओके त्यामुळे ला इथे फोकस करावा लागणार आहे कारण एलआयसीने अजून जेवढी बाकीच्या कंपन्यांनी टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट केली ते आहे तेवढी अजूनही केलेली नाही आहे त्यामुळे ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यांना फोकस करण्यासाठी डिसिजन रेस्ट्रिक्शन साहजिक आहे गव्हर्नमेंट गोष्ट असलं किंवा एखादं गव्हर्नमेंटल जॉब असेल किंवा गव्हर्नमेंटलची ही कंपनी आहे कुठलाही डिसिजन असेल तर त्याच्या कसं असतं की परवानग्या घ्या वगैरे वगैरे त्यामुळे लेंदी लेंडी प्रोसेस होते नॉर्मली जसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये फास्टली काम केलं जातं ओके नक्कीच प्रत्येक गोष्टीचे फायदे पण आहेत तोटे पण आहेत परंतु मला असं वाटतं की याच्यामुळे डिसिजन रेस्ट्रिक्शन्समुळे त्यांच्या नवीन योजना असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्याच्यामुळे थोडी रेस्ट्रिक्शन्स येतात काम करायला पोअर कस्टमर सर्व्हिस कस्टमर सर्व्हिसचा खूप प्रॉब्लेम आहे कारण आजकाल तुम्ही आम्ही काय बघतो चार पैसे जास्त गेले तरी चालतील पण बाबा कस्टमर सर्व्हिस पाहिजे मला प्रॉब्लेम नको आहे पाच मिनिटामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे असं एक नॉर्मली म्हणधारणा असते आपल्या सगळ्यांची त्यामुळे एल आय सीसाठी एक महत्वाचा विकनेस आहे की पुअर कस्टमर सर्व्हिस आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर ना प्रायव्हसी कन्सर्न बऱ्यापैकी वेळेला तुमची आता जर समजा बाकीच्या कुठले तुमचे एजंटकडून किंवा बाकीचे जे हे आहेत इन्शुरन्स कंपन्या त्याची पॉलिसी असेल तर नॉर्मली आपल्याला माहीत नसतं परंतु जर एखाद्या एजंटकडून काढलेली असेल तर नॉर्मली त्याला माहिती असतं किंवा त्याच्या आसपासच्या लोकांना माहीत असतं की याची एवढी इन्व्हेस्टमेंट आहे एवढ्या पॉलिसी काढल्यात किंवा बाकीचे पण प्रायव्हसी कन्सर्न्स आहेत की हे खूप जास्त याच्यामध्ये विकनेस इझिली त्यांची प्रायव्हसी क्रॅक केली जाऊ शकते किंवा माहिती मिळते याच्यामधून त्याच्यानंतर ना पुढे बघू आपण अपॉर्च्युनिटीज काय त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सायबर अँड डाटा सिक्युरिटी ही खूप महत्वाची गोष्ट आहे इथे त्यांना थोडं अपॉर्च्युनिटीज अपॉर्चिटीज मी ते स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे बरोबर प्रोटेक्शन टू प्रिव्हेन्शन आता जर बघितलं तर फक्त प्रोटेक्शन म्हणजे जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी म्हणजे गेल्यानंतर फायदा आहे परंतु लोक आता नुसतं प्रोटेक्शनचं पण नाहीत विचार करत लोकांना समजलंय की आता नुसतं पॉलिसीमध्ये इन्व्हेस्ट करून उपयोग नाही आता रिटर्नसाठी लोक मार्केटमध्ये आलेत लोक म्युच्युअल फंड ओपन करतात लोक एसआयपी करतात लोक मार्ग शोधतायत म्हणजे इथून थोडं चेंज झालं पाहिजे प्रोटेक्शन मधून असे पण काही प्लॅन आणले पाहिजेत की जिथून लोकांना चांगले रिटर्न मिळतील लोकांना काय कळलंय तुम्हाला तुमची जर एखादी एलआयसीची पॉलिसी असेल तर तुम्हीच त्याचे रिटर्न्स बघा मागच्या पाच दहा वर्षाचे आणि तुम्हाला समजतं की आता नाही बाबा आता मला पण थोडा वेगळा विचार केला पाहिजे ही लोकांच्या माइंडसेटमध्ये चेंज होतोय ओके ही झाली महत्वाची गोष्ट याच्यानंतर ना पुढे जाऊ आपण ऑनलाईन सर्व्हिसेस ऑनलाईन पाहिजे सगळं म्हणजे आता घर बसल्या प्रत्येकाला पाहिजे असतं याच्यामध्ये कंपनीला ऑपॉर्च्युनिटीज आहेत की कंपनीने याच्यामध्ये ऑनलाईन सर्व्हिसवर अजून खूप सारा फोकस केला पाहिजे आणि न्यू प्रोडक्ट डिझाईन जास्तीत जास्ती जास्त नवीन पद्धतीनं लोकांपर्यंत जर तुम्ही पोहोचला तर नक्कीच हे कंपनीला फायदेशीर असणार आहे आणखीन थोडक्यात आहे शेवटी थ्रेड्स काय आहेत कॉम्पिटिशन वाढणार आहे शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आता जो पहिल्यांदा जो शंभर टक्के शेअर होता तो पासष्ट टक्क्यावर आलाय तो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कमी होणार आहे त्यामुळे त्यांना तिथे सस्टेन राहावं लागेल गव्हर्नमेंटल चेंजेस कुठलं पण गव्हर्नमेंट झालं की नक्कीच यांच्याकडे फरक पडणार आहे गव्हर्नमेंट वेगळे प्लॅन बनवेल तसं यांना पण त्याप्रमाणे स्वतःला अडॉप्ट करून घ्यावं लागतं टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी फोकस राहिलं पाहिजे येणाऱ्या काळासाठी तरच कंपनीला याच्यामधून अजून उत्पन्न घेता येईल आणि न्यू कंपनीज म्हणजे काय तर आज नवीन नवीन छोट्या छोट्या कंपन्या मार्केटमध्ये यायला लागलेल्या आहेत तुम्ही बघितलं असेल नावी वगैरे अशी खूप सारे नाव ऐकतो आपण की छोटे छोटे इन्शुरन्स प्लेयर येत आहेत मार्केटमध्ये म्हणजे तो पण एक प्रकारे कॉम्पिटिशन येणाऱ्या काळामध्ये तयार करणार आहेत जो यांचा मार्केट शेअर्स कमी करणार आहेत तर मित्रांनो हे थोडक्यात होतं स्वेट अनालिसिस स्ट्रेंथ बघितल्या विकनेस बघितल्या ऑपॉर्च्युनिटी बघितल्या आणि थ्रेड्स बघितले आता याच्यात थोडं पुन्हा एकदा पुढे जायचंय आपल्याला कनक्लुजन काय याच्यामध्ये बघा की नक्कीच आतापर्यंत तरी एल आय सी स्ट्रॉंग होती स्ट्रॉंग आहे काही असा मोठा फरक नाही पडलेला परंतु एल आय सीला येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी स्पर्धा आहे खूप मोठा स्ट्रगल इथून करायचा आहे कारण आता कॉम्पिटिशन वाढतीय ह्या कंडिशन्समध्ये आता पुन्हा येतो मी थोडं टेक्निकलकडे बरोबर इथे जर एक गोष्ट बघितली तुम्ही हाच पूर्णपणे ग्राफ आहे पूर्णपणे डाउन ट्रेंड दाखवतोय हा याच्यामध्ये हा एक बेस फॉर्म केला याने जवळपास एक सहाशे पन्नासच्या आसपास बेस फॉर्म केलेला आहे नॉर्मली तो एकदा तरी पुन्हा त्याला टच करायचा प्रयत्न करणार आहे का वाटतं मला असं तर ह्या ज्या कॅन्डल्स आहेत ह्या पूर्णपणे सेलिंग प्रेशर जनरेट करतात किंवा सेलिंग प्रेशर आहे हे दाखवतात आणि ज्या पण वरती कॅन्डल जातात ह्या नॉर्मली डोजी फॉर्मेशन बनवतात डोजी फॉर्मेशन म्हणजे जास्त स्ट्रॉंग पुलीस लेस नाही आहे मार्केटमध्ये असं ते दाखवायचा प्रयत्न करत आहेत किंवा दाखवतायत आपल्याला इनडायरेक्टली तर मला जर वाटत सहाशे पन्नास जर येणाऱ्या काळामध्ये तो ब्रेक करतोय टेक्निकली तर याच्यामध्ये आणखी शंभर ते दीडशे रुपयाचा फॉल होणार आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये आणखी शंभर ते दीडशे रुपयाचा फॉल होणार आहे ही पहिली गोष्ट आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी काय करावं काय केलं पाहिजे आताच्या कंडिशन आता एक गोष्ट तुम्हाला सांगतोय ते शांत ऐका खूप महत्वाची याच्यामध्ये लक्षात ठेवा की आपण बघतो की गावाकडे आपल्या नॉर्मली गावात असेल किंवा सिटी तुम्ही राहता तिकडे काही कपडे घेऊन लोक येत असतात किंवा काही वस्तू विकणारे लोक येत असतात ओके बऱ्यापैकी तुम्हाला त्यावेळी गोडगोड बोलून आईस इतकं चांगलंय असं चांगलंय इतकं स्वस्तात देतोय बोलतात आणि खपवून निघून जातात की लोक परत कधीच भेटत नाहीत जर तो प्रोडक्ट डिफेक्टिव्ह असला तर तुम्हाला वाटतं अरे उगच घेतला बरोबर असं बऱ्याच कंपन्यांचं पण असतं बरोबर पण तसं एलआयसी करणार नाही का कुठलाही शेअर्स मार्केटमध्ये जर आला जर समजा एलआयसी लिस्टेड झालं तर एलआयसी ला पुढच्या तीन वर्षामध्ये तिचा मार्केट शेअर म्हणजे त्यांच्याकडे जी आता शहाण्णव पॉईंट पाच टक्क्याची हिस्सेदारी आहे ना ती पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आणायची आहे ही पहिली गोष्ट म्हणजे अजून शेअर्स विकायचे कारण आत्ताशी फक्त साडेतीन टक्के विकलेत बरोबर ना साडेतीन टक्के विकलेले आहेत म्हणजे अजून एकवीस पॉईंट पाच टक्के विकायचे म्हणजे एलआयसीला परफॉर्मन्स पण दाखवला पाहिजे ना तरच तुम्ही घेणार आहे ना तुम्हाला अजून त्याच्यामध्ये अॅग्री झाला पाहिजे मला वाटतं जर हा साडेपाचशे साडेचारशेच्या लेवलला मिळतोय पुन्हा तर इथे ॲव्हरेज करून घ्या तुम्ही एकदा कारण मार्केट ऍक्च्युली हा ज्यावेळी मार्केटमध्ये आला तो ऑलरेडी डिले झाला तुम्ही बघितला असेल की एप्रिल मार्च ह्या मंथच्या आधीच येणार होता म्हणजे मार्चमध्ये प्लॅन चालू होता परंतु जानेवारीपासून मार्केट ऑलरेडी करेक्शन फेजमध्ये होतं त्यामुळे गव्हर्नमेंटनं त्यांचा प्लॅन पुढे ढकलला आणि जो सिक्स्टी फाय थाउजंड करोड सी आर जे त्यांना विकायचे होते त्याच्यापेक्षा त्यांनी फक्त एकवीस हजार कोटी विकले का तर त्यांना माहिती होतं की एवढी लोक आता याला घेणार नाहीत त्यामुळे गव्हर्नमेंटला ना जर परत तुम्हाला विकायचं आहे ना हा तर याला परफॉर्मन्स दाखवणं गरजेचंच आहे आणि तो दाखवणार बरोबर तुम्ही काय करा ह्या खालच्या लेव्हलला गेलं की ॲव्हरेज करून घ्या असं मला वाटतं तुमचं अनालिसिस तुम्ही वापरायचं इथे का तर स्मार्ट प्लेअर याच्या खालच्या लेवलला एंट्री करणार किंवा एंट्री इनडायरेक्टली करतायत असं दिसतोय ओके खाली पडू शकतो गो तर नक्कीच अजून मला वाटतं एक शंभर एक रुपये अजून याच्यामध्ये करेक्शन आलं पाहिजे की जे तुमच्या आमच्यासाठी चांगलं आहे बरोबर आपण इथे ॲव्हरेज करून घेऊ शकतो बरोबर हे असं माझं म्हणणं आहे की ला अजून पण बरेच शेअर विकायचे आहेत मार्केटमध्ये येऊन साहजिक आहे ना आत्ता जर अशा अवस्था जर उद्या एल आय अजून वीस हजार कोटींचे जे शेअर्स विकायला काढले तुम्ही घेणार आहे का नाही ना हे त्यांना पण कळतं ना त्यामुळे ते पाडणार नाहीत जास्त किंवा पडून देणार नाहीत नॉर्मली मार्केट ट्रेंड आणि ह्याचा याचा वेळ आणि बाकीच्या फंडामेंटल कंडिशन ह्या एकदम अपोजमध्ये आल्या त्यामुळे तो करेक्शन फेजमध्ये परंतु मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये लवकरच तेजी पकडू शकतो फक्त थोडं वेट अँड वॉच करावं लागेल शॉर्ट टर्मसाठी जास्त गडबडीत डिसिजन घेऊन उपयोग हो। नाही हा थोडा वेळ लावेल परंतु चांगला परफॉर्म करेल येणाऱ्या काळामध्ये असं एक माझं पर्सनल ओपिनियन आहे आता तुम्हाला काय वाटतं हे पण मॅटर करतं माझ्यासाठी तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे जेणेकरून आपल्या बाकीच्या कम्युनिटीलाही समजेल जर तुम्हाला जे वाटतं ते जर अजून शंभर लोकांना वाटतं तर साहजिक तसं होऊ शकतं ना काय हरकत नाही तुम्हाला काय वाटतं एलआयसी बाबत किंवा मी जे काही मी ते मांडलं ते तुम्हाला पटलं का तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगू शकता जेणेकरून तुम्हालाही समजेल आणि बाकीच्या लोकांनाही समजायला मदत होणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर खाली जावा कमेंट बॉक्समध्ये कसा व्हिडिओ वाटला हे सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा कारण आपला हा जो कंटेंट आहे तो पूर्णपणे मराठीत आहे आणि इन डिटेलमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतोय आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल थांबतो येते तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयाविषयी जर माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा की आम्हाला अमुक अमुक टॉपिक विषयी अमुक अमुक शेअर्स विषयी इन डिटेल माहिती सांगा नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला जाईल थांबतो इथे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह धन्यवाद